नमस्कार। स्टैंडर्ड 10 मैथमेटिक्स पार्ट 2 ज्योमेट्री चैप्टर 3 तीसरा चैप्टर सर्कल चालू है अपना। मागील वीडियो मध्ये आपण प्रैक्टिस 3.4 मधील पहिली चार उदाहरण सोडवलेले आहेत। राहिलेले उदाहरण आज आपण सोडवत आहोत। फिफ्थ क्वेश्चन, प्रूव दैट एनी रेक्टेंगल इज अ साइक्लिक क्वाड्रिलेटरल। कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे आम्हाला प्रूव करायचे। सपोज हियर क्वाड्रिलेटरल पी क्यू आर एस इज अ रेक्टेंगल। चौकोन पी क्यू आर एस हा एक आयत आहे। रेक्टेंगल असे तुम्हाला दिले म्हणजे गिवन आहे। मग माहिती आहे आपला रेक्टेंगल म्हणले की ईच अँगल ऑफ द रेक्टेंगल इज कॉन्ग्रुएंट एंड मेजरमेंट ऑफ ईच इज 90 डिग्री। प्रत्येक कोण एकरूप असतो आणि प्रत्येकी 90 अंश असतो। देअरफोर अँगल पी इज इक्वल टू अँगल क्यू इज इक्वल टू अँगल आर इज इक्वल टू अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री। बरोबर आहे। एंगल्स ऑफ रेक्टेंगल मतलब पी क्यू आर एस मतलब अपोजिट एंगल को पी एंड आर ही एक पेयर एंड क्यू एंड एस इज अनदर पेयर। त्यातली पहली पेयर विचार घया कुठली एक घया त्यातली पहली घेतली। एंगल पी प्लस एंगल आर किती होते 90 प्लस 90 180 होईल। देयरफोर क्वाड्रिलेटरल पी क्यू आर एस इज साइक्लिक। म्हणून हा चौकोन पी क्यू आर एस हा काय आला चक्रीय चौकोन झाला। कारण काय तर ह्याची अपोजिट अँगलची एक पेयर किती आहे काय आहे सप्लिमेंटरी आहे म्हणून तो साइक्लिक झाला। कारण काय कॉन्वर्स ऑफ साइक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम याच्या आधारे तो साइक्लिक झाला। तेच आम्हाला प्रूव करायचं होतं सिद्ध करायचं होतं। क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 इन फिगर फिगर काढू आपण। ही फिगर अल्टीट्यूड वाय झेड एंड एक्स टी हा वाय झेड हा अल्टीट्यूड आहे लंब आहे। एक्स टी हा सेकंड अल्टीट्यूड तो एक शिरोलंब आहे। वाय झेड आणि एक्स टी हे शिरोलंब आहे। ऑफ क्वाड्रिलेटरल ऑफ ट्रायंगल डब्ल्यू एक्स वाय डब्ल्यू एक्स वाय या ट्रायंगलचे ते काय आहेत अल्टीट्यूड आहे। इंटरसेक्ट ऍट पॉइंट पी पी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात। देन प्रूव दॅट क्वाड्रिलेटरल डब्ल्यू झेड पी टी हा जो क्वाड्रिलेटरल हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे असं आपल्याला दाखवायचं आहे। एंड पॉइंट एक्स झेड टी वाय हे कॉन सायक्लिक म्हणजे चक्रीय बिंदू आहेत असं आपल्याला दाखवायचं। कॉन सायक्लिक पॉइंट म्हणजे चक्रीय बिंदू आहेत असं आपल्याला प्रूव करायचं। पहिलं बघू आपण डब्ल्यू झेड पी टी हा सायक्लिक आहे दाखवायचा हा क्वाड्रिलेटरल। बघा या ठिकाणी एक्स झेड हा काय आहे अल्टीट्यूड आहे म्हणजे परपेंडिक्युलर आहे। परपेंडिक्युलर आहे म्हणजे डब्ल्यू झेड पी हा अँगल किती झाला 90। एक्स टी हा सुद्धा अल्टीट्यूड आहे म्हणजे डब्ल्यू टी एक्स हा अँगल काय झाला 90। हा जो क्वाड्रिलेटरल आहे डब्ल्यू झेड पी टी याचे ते अपोजिट अँगल ते 90 प्लस 90 किती झाले 180। म्हणजे वन पेअर ऑफ दिस क्वाड्रिलेटरल इज सप्लिमेंटरी अपोजिट अँगलची सप्लिमेंटरी आहे म्हणजे हा काय झाला सायक्लिक। कसं लिहायचं बघू सेगमेंट वाय झेड अँड सेगमेंट एक्स टी आर अल्टीट्यूड गिवन दिलेले आहे आपल्याला ते। पुढं अँगल डब्ल्यू झेड पी इक्वल टू अँगल डब्ल्यू टी पी इज इक्वल टू 90 हे अल्टीट्यूड आहे म्हणजे हा अँगल हा अँगल काय झाला 90 डिग्री झाला। त्या दोघांचे ऍडिशन करू
एंगल डब्ल्यू जेड पी प्लस एंगल डब्ल्यू टी पी इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री। म्हणजे हे कसे झाले सप्लिमेंटरी। मग हे जर अँगल सप्लिमेंटरी असतील तर तो काय असतो सायक्लिक क्वाड्रिलेटरल, कॉन्वर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थिअरम। बाय कॉन्वर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थिअरम काय लिहिणार क्वाड्रिलेटरल डब्ल्यू झेड पी टी इज सायक्लिक। हे पहिलं प्रूव केलं। सेकंड आता काय दाखवायचंय हा एक्स झेड टी वाय म्हणजे एक्स झेड टी वाय हे कॉन सायक्लिक आहे हे थेरम पाहिलेलं आहे आपण पाठीमागे याचीच करोलरी होती सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम का पाहिलं होत त्यात एक्स वाय ही एक सेगमेंट आहे ह्या सेगमेंटच्या एकाच अंगास असणाऱ्या म्हणजे वन सेम साईडला असणारे झेड आणि टी हे दोन पॉइंट आहेत झेड आणि टी हे दोन पॉइंट आहेत त्या क्वाड्रिलेटरल आणि ते पॉइंट असणारे जे व्हर्टेक्स आहेत ते व्हर्टेक्स ते व्हर्टेक्स त्यांचे मेजरमेंट बघा ह्याचे किती आहे रे 90 ह्याचे किती आहे 90 म्हणजे हे इक्वल आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत। जर ते कॉन्ग्रुएंट असतील तर हा एक्स झेड टी वाय हा काय असतो सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो आणि त्या ठिकाणी डब्ल्यू एक्स झेड टी पी एक्स झेड टी वाय हे काय असतात कॉन सायक्लिक त्याचा वापर केलाय। अँगल एक्स झेड वाय इज इक्वल टू अँगल एक्स टी वाय इज इक्वल टू 90 डिग्री कशावरून फ्रॉम वन कारण ते अल्टिट्यूड आहेत म्हणून बरोबर आहे। पुढं पॉइंट एक्स अँड वाय ऑन लाईन एक्स वाय सबटेन इक्वल अँगल ऍट टू डिस्टिंक्ट पॉइंट झेड अँड टी ऑन द सेम साइड ऑफ द लाईन एक्स वाय बरोबर आहे का एक्स वाय आणि वाय हे काय आहेत ऑन लाईन एक्स वाय एक्स वाय हे एका लाईन वर आहे सबटेंड इक्वल अँगल हे इक्वल अँगल हा झेड आणि ते इक्वल अँगल करतात टू डिस्टिंक्ट पॉइंट झेड अँड टी ऑन द सेम साइड एकाच साइडला आहे कोणाच्या एक्स वायच्या देअरफोर पॉइंट एक्स झेड टी वाय आर कॉनसायक्लिक। मग ते काय असतात कॉनसायक्लिक हे आपण प्रूव। क्वेश्चन नंबर 7 इन फिगर मेजरमेंट ऑफ आर्क एनएस इज इक्वल टू 125 डिग्री मेजरमेंट ऑफ आर्क ईएफ इज इक्वल टू 37 डिग्री फाइंड द मेजर ऑफ अँगल एन एम एस फिगर दिलेले आहे अँगल एन एस म्हणजे सॉरी मेजरमेंट ऑफ आर्क एन एस या आर्कचं माप दिले 125 ईएफ या आर्कचं माप दिले 37 आणि एन एम एस या अँगलचं माप विचारलं। आपण पाठीमागे दोन गुणधर्म पाहिले होते इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पाहिल्यानंतर जर व्हर्टेक्स ऑफ द अँगल जर एक्सटेरियर असेल तर काय आणि व्हर्टेक्स ऑफ द अँगल इंटेरियर ऑफ द सर्कल असेल तर काय हे पाहिलेलं आहे। जर तो एक्सटेरियर ऑफ द सर्कल असेल तर या ठिकाणी त्या अँगलचं मेजरमेंट हे काय असते वन हाफ इंटू डिफरन्स बिटवीन देअर इंटरसेप्टेड आर्क त्याने अंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापाच्या फरका इतके असते। फरक म्हणल्यावर काय मग इथं मोठा आर्क कोणता एन एस त्याच्यातनं छोटा आर्क काय करावं लागेल मायनस आणि त्याची काय करावं लागेल हाफ लिहू आपण या ठिकाणी क्वाड ई एन अँड क्वाड एफ एस ई एन आणि एफ एस या दोन क्वाड्स आहेत इंटरसेक्ट इच अदर एट पॉइंट एम एम बिंदू मध्ये छेदतात आणि त्या कुठं व्हिच इज एक्सटेरियर ऑफ सर्कल वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये मग आपल्याला माहिती आहे देअरफोर मेजरमेंट ऑफ आर्क एन एम एस इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट मेजरमेंट ऑफ आर्क एन एस मायनस मेजरमेंट ऑफ आर्क ई एफ ठेवू या दोन व्हॅल्यू दिलेत आपल्याला
measurement of arc NMS is equal to half in bracket 125 minus 37 delay 12 meter. NS kiti 125 and AF 37. Kara vaja baki is equal to half into 88. Manjej ka measurement of arc NMS is equal to 44 degree. समझले आणि लास्ट क्वेश्चन दॅट इज क्वेश्चन नंबर 7 सॉरी 8 क्वेश्चन नंबर 8 इन फिगर कॉर्ड्स ए सी एंड डी ई इंटरसेक्ट एट बी बघा फिगर काय दिले कॉर्ड ए सी आणि डी ई इंटरसेक्ट करतात ईच अदर एट पॉइंट बी बी हा पॉइंट कुठे आहे इंटेरियर ऑफ द सर्कल सेवन एक्झाम्पल मध्ये काय होतं exterior of circle it is interior part if ABE if angle ABE a angle to measurement dile 108 and arc AE to measurement dile 95 tar tumhala DC ya arc to measurement vicharlele hai जर एक्सटेरियर पार्ट मध्ये जर ते इंटरसेक्ट करत असतील म्हणजे व्हर्टेक्स ऑफ द अँगल जर एक्सटेरियर असेल एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल तर आपण काय करतो मेजरमेंट ऑफ दॅट अँगल इज इक्वल टू हाफ इन टू डिफरन्स बिटवीन बिटवीन देअर डिफरन्स बिटवीन देअर काय इंटरसेप्टेड आर्क बरोबर आहे जर इंटेरियर पार्टला असेल तर काय केलं जातं अँगल चे मेजरमेंट इज इक्वल टू वन हाफ इन टू सम ऑफ द मेजरमेंट ऑफ द आर्क फर्स्ट आर्क इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल अँड सेकंड आर्क इज इंटरसेप्टेड बाय देअर अपोजिट अँगल त्याच्या अपोजिट अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क समजले त्या कोणाचे माप त्याने अंतर खंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोणाने अंतर खंडित केलेला कंस यांच्या बेरजेच्या निम्मे असते लिहू आपण आपण लिहू क्वाड ए सी अँड क्वाड डी ई आर इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट ओ ऍट पॉइंट ओ विच इज इंटेरियर ऑफ सर्कल given measurement of angle ABE is equal to half measurement of arc AE plus measurement of arc DC समजत असेल या अँगलचं माप ABE याचं माप हाफ इंटू त्याने इंटरसेप्ट केला आर्क AE त्याचा अपोजिट अँगल हा डी बी सी याने इंटरसेप्ट केला आर्क डी सी या दोन आर्कचे ऍडिशन आणि त्याची हाफ विच इज इक्वल टू देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल ए बी ई दिलाय आपल्याला 108 ठेवायचं इथं इज इक्वल टू हाफ मेजरमेंट ऑफ आर्क ए ई मेजरमेंट ऑफ आर्क ए ई दिलाय 95 तो ठेवला डीसी विचारलाय हा टू डिवाइड आहे इकडे मल्टीप्लाय होईल 108 इंटू टू इक्वल टू 95 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क डीसी 108 इंटू टू 216 हा प्लस 95 लेफ्ट हँड साइडला मायनस 95 इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क डीसी देअरफोर मेजरमेंट ऑफ आर्क डीसी इज इक्वल टू 216 minus 95 that is 121 तर विचारलं काय होतं तेच विचारलं होतं मेजरमेंट ऑफ आर्क डीसी त्याची व्हॅल्यू किती आली 121 डिग्री अशा प्रकारे हे प्रॅक्टिस 3.4 मधील राहिलेली सर्व उदाहरणे या ठिकाणी आपण सोडवलेली आहेत प्रॅक्टिस 3.4 आपला पूर्ण झालेला आहे तर प्रॅक्टिस शीट 3.4 मधील सर्व उदाहरणांचा पुन्हा एकदा सराव करा पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळेस नेहमी सांगते सराव करा
सराव करा, हिड़े पुन्ना पुन्ना पानी सराव करा।